सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा अर्थात गर्डल बीटल। सोयाबीन पिकावर अनेक प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होत असतो, यांपैकी चक्री भुंगा ही एक प्रमुख कीड असून या किडीमुळे उत्पादनामध्ये 14-42% नुकसान होते। अनेकदा या किडीकडे प्राथमिक अवस्थेमध्ये लक्ष जात नाही आणि जेव्हा लक्षात येते तोपर्यंत खूप नुकसान झालेले असते। अशा वेळी ही कीड नियंत्रित करणे अतिशय कठीण जाते। नावाप्रमाणेच चक्री भुंगा झाडाच्या मुख्य खोडावर, फांदीवर किंवा पानाच्या देठावर गोल खापा तयार करतो। पिकाच्या रोपावस्थेपासूनच किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो। सुरुवातीचे नुकसान मादीने अंडी घालण्यासाठी देठावर, फांदीवर किंवा मुख्य खोडावर 2 समांतर खापा केल्याने होते। मादी एका झाडावर खपांच्या 4-6 जोड्या तयार करू शकते। अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पांढऱ्या, मऊ आणि गडद डोके असलेल्या असतात। नुकत्याच बाहेर आलेल्या प्रौढ अवस्थेतील अळ्या पिवळ्या रंगाच्या असतात आणि त्यांचे डोके, छाती आणि पंखांचा खालचा भाग लालसर तपकिरी रंगाचा असतो। अंड्यातून बाहेर आल्यावर या अळ्या खोडाचा आतला भाग खातात आणि देठ किंवा फांदी किंवा खोड पोखरत खाली जातात। प्रादुर्भावग्रस्त भागाला पोषण मिळत नसल्यामुळे तो भाग वाळून जातो। एका हंगामामध्ये विकास पूर्ण करू न शकलेल्या अळ्या हिवाळ्यात क्रियाशैथिल्य स्थितीत जातात। अळ्या खोडाचा एक छोटा भाग कापतात आणि आत राहूनच त्यातून रांगत जातात, ज्यामुळे खोडाचे एक टोक बंद होते। हा कीटक जुलैपासून ऑक्टोबरपर्यंत सक्रिय असतो आणि ऑगस्ट ते सप्टेंबरच्या महिन्यात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो। किडीचे योग्य वेळी नियंत्रण करण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करणे अतिशय महत्त्वाचे असते। पारंपरिक पद्धतींमध्ये उन्हाळ्यात खोल नांगरणी करणे, पिकांच्या प्रतिकारक्षम वाणांचा वापर करणे, सापळा पीक म्हणून दहिंचाचा वापर करणे, योग्य प्रमाणात बियाण्याचा वापर करणे, नत्रयुक्त खतांचा मर्यादित वापर करणे आणि झाडाच्या प्रादुर्भावग्रस्त भाग काढून टाकणे यांचा समावेश आहे। किडीला अंडी घालण्यापासून परावृत्त करण्यासाठी 5% निंबोळी अर्क किंवा 10,000 PPM एझॅडिरॅक्टिन 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी। फुले येण्याच्या अवस्थेमध्ये किडीचा प्रादुर्भाव जर 10% अधिक असल्यास रासायनिक नियंत्रणाची गरज भासते। म्हणूनच या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 EC 625 मिली प्रति हेक्टर किंवा क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल 18.5% SC 150 मिली प्रति हेक्टर फवारणी करावी। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये म्हणून नको असलेले कीटक आणि कीड यावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या पिकांची तपासणी करत राहा।